नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक भांगे क्रेन व रुग्णवाहिका सर्व्हिस मुरबाड। टोकावडे ग्रामीण रुग्णालयातील कोरोना किट शवविच्छेदन रूम बाहेर विल्हेवाट न लावल्याने उघड्यावरच जैसे थे। टोकावडे ग्रामीण रुग्णालयात कोरोना किट सुद्धा उघड्यावर शवविच्छेदन गृहाशेजारी कचऱ्यात फेकलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याने डॉक्टर कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड होत आहे। टोकावडे ग्रामीण रुग्णालयात 2 दिवसांपूर्वी शवविच्छेदना गृहाजवळ घाणीचे साम्राज्य पसरले होते। आज चक्क पाहायला मिळत आहे कोरोना किट सुद्धा उघड्यावर पडले असून यापासून रुग्णांच्या जीवाला धोका व कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। 2 दिवसांपूर्वी रस्त्यावरच घाण टाकून रोगाला आमंत्रण दिले होते। आज किट बाटल्या घाणीने भरलेल्या पिशव्या या जागेवर असल्याने एक प्रकारे कोरोनाला आयते आमंत्रण दिले आहे असे दिसून येते। याबाबत वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला गुटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही कामासाठी माणसे बोलावली आहेत पण ती मिळत नसल्याचे मोघम उत्तर देऊन मोकळ्या झाल्या। टिटवाळा न्यूजसाठी पत्रकार राजेश भांगे मुरबाड यांच्यासह व्हिडिओ अटल क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।